नमस्कार मित्रांनो, मी अमित भांडे. मित्रांनो, जेव्हाही आपण गावाला जातो त्या प्रत्येक वेळेस आपले आई वडील आपल्याला विचारत असतात, कारण मेस कशी आहे. पण ती इतकी खराब असते ते सांगण्यासाठी आपल्याकडे पर्टिक्युलर शब्दच नसतो. बस तेच सांगण्यासाठी मी माझ्या एका कवितेतून प्रयत्न केला होता. सादर आहे आपणा सर्वांसमोर मेस. मेस म्हणजे नेमकं काय असते? मेस म्हणजे नेमकं काय असते तर रोजच्या जेवणात एकतरी केस असतेच. मेस म्हणजे नेमकं काय असते तर रोजच्या जेवणात एकतरी केस असतेच. कधी डाळीत पाणी तर कधी पाण्यात डाळ असते. कधी डाळीत पाणी तर कधी पाण्यात डाळ असते आणि वरणामधली डाळ कधी कधीच दिसते. मेस म्हणजे नेमकं काय असते तर रोजच्याच भाजीत टोंगळ्या इतकं पाणी असते. मेस म्हणजे नेमकं काय असते तर रोजच्याच भाजीत टोंगळ्या इतकं पाणी असते. नैवेद्याच्या आकाराची पोळी असते पण त्या पोळीला मात्र कधीच तेल नसते. मेस म्हणजे नेमकं काय असते तर कधी कधी भातामधले सोंडे म्हणजे जिरा राईस असते. मेस म्हणजे नेमकं काय असते तर कधी कधी भातामधले सोंडे म्हणजे जिरा राईस असते. दर रविवारी संध्याकाळी खिचडीच असते पण त्या खिचडीला मात्र कधीच घरची चव नसते. मेस म्हणजे नेमकं काय असते तर आठवणीने महिन्यातून 2-3 सुट्टी असते. मेस म्हणजे नेमकं काय असते तर आठवणीने महिन्यातून 2-3 सुट्टी असते. इतकं सगळं असूनही आपण काहीच बोलायचं नसते, चुपचाप आपली खाली मान टाकून फक्त जेवायचं असते. मेस म्हणजे नेमकं काय असते तर मेस म्हणजे असंच असते. थँक्यू.